आता गेले 1 तास बरोबरपासून तुम्ही पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, काय विषयावर चर्चा केली आणि आता बोबदेव घाटल प्रकरण असेल किंवा इतर अत्याचाराच्या भरात पुण्यात घटना नुकत्याच घडलेल्या आहेत, काय नेमकी चर्चा झाली? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा चार्ज घेतल्यानंतर आज माझी पहिलीच मीटिंग ही पुणे पोलीस आयुक्तांबरोबर झाली. जवळजवळ 1 तासाच्या या बैठकीमध्ये स्वतः पोलीस आयुक्त, क्राईम ब्रांचचे ॲडिशनल CP, त्याचबरोबर सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत ही मीटिंग पार पडली. यामध्ये प्रामुख्याने बोबदेव घाटातल्या घटनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली, पण घटना घडू नयेत तर यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत, काय कराव्या लागतील आणि कोणत्या प्रोसेसमध्ये आहेत या संदर्भ सविस्तर चर्चा ही आयुक्तांनी केली. यामध्ये जवळजवळ आयुक्त कार्यालयामधून 274 हॉटस्पॉट काढलेले आहेत, जे कॉलेजवयीन तरुण तरुणींपर्यंत पोहोचून की अशी काही ठिकाणं त्यांनासुद्धा माहीत असली पाहिजेत. आणि या ठिकाणामध्ये पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, पेट्रोलियन सुरू आहे. त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 2 दिवसापूर्वीच एक पत्र इश्यू केलेलं आहे, याच्यामध्ये ज्यावेळेस कोपरखैरणीची घटना घडली होती, ज्यावेळेस उरणची घडली होती, ज्यावेळेस बदलापूरची घडली होती, या प्रत्येक घटनेमध्ये पाहिलं तर आरोपी हा परराज्यामधला. त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं आणि गेले 2 दिवसापूर्वी देखील आम्ही पत्र दिलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये ज्या सोसायट्या असतील, काही ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती असतील, इथपासून प्रभाग, वॉर्ड या सगळ्याच ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राज्यातून येणाऱ्या व्यक्तीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जमा असलं पाहिजे, त्याची माहिती असली पाहिजे. किंबहुना त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराजवळ नवीन राहायला आलेल्या नागरिकाची माहिती ही पोलीस स्टेशनला कळवली पाहिजे, कारण की या बोबदेव घाटातल्या घटनेमधले 3ही आरोपी हे परराज्यातले आहेत. या घटनेमुळे आणि आत्तापर्यंत घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्राची सातत्याने बदनामी होत असते आणि म्हणून बाहेरून येणारा माणूस ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अशी कृत्य करतो त्याला कुठेतरी आळा बसेल, कारण की या आरोपींमध्ये घडलेल्या घटनांमध्ये बहुतांश आरोपींचं बॅकग्राऊंड हे क्रिमिनल आहे, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल किंवा काही कारवाई करता येतील. त्याचबरोबर CCTV कॅमेरे बसवण्यासाठीचं GR देखील निघालेलं आहेत. मग तो शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असेल, गर्दीच्या ठिकाणी असेल, मंडई असेल, हे अशा ठिकाणी बाजारपेठा असतील अशा ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी होतीये. दुसरा मुद्दा या ठिकाणी आयोगाच्या वतीने मांडण्यात आला, पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी स्ट्रीटलाईटच्या संदर्भात काही पत्र आयुक्त कार्यालयामधून महानगरपालिकेला दिले. 2 दिवसामध्ये आयुक्तांची, पुणे महानगरपालिका आयुक्तांची देखील मीटिंग घेऊन संबंधित विभागामध्ये जिथं जिथं त्यांनी सांगितलेत की अंधार होतोय, बोबदेव भागातल्या घटनेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तिथं कुठे ज्या भागात घडली तिकडे स्ट्रीट लाईट, परत साधी घटना घडली ती रस्त्यापासून खूप आतमध्ये होती, तिथे CCTV कॅमेरे किंवा लाईट नाही आहे आणि त्याच्यामुळे आरोपी पकडण्यासाठी झालेली दिरंगाई असेल, कारण की तपास करण्यासाठी हातामध्ये कोणतेच पुरावे नव्हते. तर असं घडू नये याच्यासाठी महानगरपालिकेला देखील 2 दिवसामध्ये बैठक घेऊन या संदर्भातला सूचना की जिथं अंधार आहे किंवा अशा ठिकाणी घटना घडू शकतात याची कल्पना आहे अशा ठिकाणी चांगल्या पद्धती सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. IC कमिटीच्या संदर्भात देखील कामगार आयुक्तांनाच पत्र पाठवलेले आहेत. केवळ पुणे नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं IC कमिटी म्हणजे तो शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी आस्थापना असेल, IC कमिटी असणं अनिवार्य आहे. 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या असताना सुद्धा जर IC कमिटी नसतील तर कामगार आयुक्त आणि कलेक्टरांनी तातडीने दंडात्मक कारवाई करावी आणि ज्यांच्या IC कमिटी नाही त्या कंपन्या टर्मिनेट कराव्या अशा सूचना आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. त्याचं पत्र देखील मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था करती. शाळा कॉलेजच्या बसेसच्या संदर्भात सुद्धा नियमावली तयार केलेली आहेत आणि स्वतः पोलीस आयुक्तांनी देखील अनेक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ असेल किंवा त्यांचे संस्थापक असतील या कमिट्या असतील यांच्याबरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि तशा सूचना या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बीट मार्शल, दामिनी पथक हे शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्राईम टाईममध्ये उपस्थित राहतील, तशाही सूचना या सगळ्यांना दिलेल्या आहेत. पण आता सध्या शाळा बाहेरून ज्या या बोबदेव घाटातल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता देखील ही सूरजची आहे आणि त्या मुलीसोबत असलेली व्यक्तीसुद्धा ही जळगावची होती. म्हणजे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी इतक्या रात्रीच्या ठिकाणी जाताना कोणत्या ठिकाणी जावं, कोणत्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे, साधारणतः अशी माहिती या विद्यार्थ्यांना नसती. पण तशा संदर्भातली माहितीसुद्धा आता पोलीस आयुक्तांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये पाठवण्याची व्यवस्था ही केली जाईल, जेणेकरून
बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुण्यातली काही ठिकाणं अशी माहिती पाहिजेत की ज्या ठिकाणी आपण इतक्या उशिराच्या वेळेमध्ये जात असताना तिथं सुरक्षा व्यवस्था आहे किंवा जाणं धोकादायक आहे का, ही माहिती त्यांना मिळाली पाहिजे. अशी एकंदर सगळ्याच गोष्टीवर या निमित्तानं चर्चा करण्यात आलेली आहे. बोबदेव घाटातल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली. त्याच्यामध्ये एक आरोपी उंडरीमधूनच अटक केलेला आहे, एक आरोपी प्रयागराज उत्तर प्रदेशमधून अटक केलेला आहे, तिसरा आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये आहे. तर त्याच्याकडे मोबाईल नसल्यामुळं त्याचं जे ट्रेसिंग झालं ते नागपूरपर्यंत झालं, तिथून पुढे तो मध्य प्रदेशमध्ये असल्यामुळं तर तिसरा आरोपीही सापडेल. आणि गँगरेपमध्ये साधारणतः जे काही हे आरोपी असतात तर त्याच्यामध्ये हा तपास क्राईमचे शैलेश बलकवडी करतात. त्यांच्याबद्दलचा अनुभव माझा कोल्हापूरच्या घटनेमध्ये चांगला आहे, मला आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगता येईल. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आरोपींना शिक्षा होती का नाही, पण खोची गावामध्ये कोल्हापूरच्या एका अशाच 2.5-3 वर्षाच्या मुलीवर रेप झाला आणि मर्डर झाला, त्याचा तपाससुद्धा शैलेश बलकवडीने केला होता आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती. यामध्ये स्वतः आयोग म्हणून मी भेट दिली होती, फास्ट ट्रॅकवरती आम्ही ही केस घेतली होती, तातडीने चार्जशीट दाखल केली होती, पण नंतर दयेचा अर्ज आणि यामुळे ती शिक्षेमध्ये तिहेरी जन्मठेप देण्यात आली. त्याच्यामुळे आत्ताच्या या घटनेमध्ये तिसरा आरोपी पकडला जाईल आणि या आरोपींना फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील पाठपुरावा केला जाईल. फास्ट्रॅकची पण मागणी करणार आहे का तुम्ही ह्या आरोपी? हो, ही फास्ट ट्रॅकमध्येच घेतोय आपण. मॅडम, या आरोपीवरती यापूर्वी सुद्धा यांनी गँगरेप केलं होतं आणि त्यांची सुटका झाली होती. बिग वन पोलिसांना त्यांच्या विरोधात 2019 गँगरेपचा गुन्हा आहे. कोलवेमध्ये पण या पूर्वी गँगरेप केलेला आहे. आत्ताच्या भारतीय न्याय संहिता या नवीन घटना ज्या संसदेमध्ये पारित करण्यात आलेल्या आहे त्यानुसार आत्तापर्यंत ज्या कलमांमध्ये त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून नव्याने आपल्याकडे कायदा आता पारित झालेला आहे. त्याच्यामुळे अतिशय कडक कारवाई या सगळ्या घटनांमध्ये होईल. इथून मागंही अनेक गोष्टी अशा होते की आपल्याला वाटत होतं आरोपीला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची शिक्षा व्हावी, पण आत्ता अगदी DV मध्ये सुद्धा आणि या रेप केसेसमध्ये सुद्धा भारतीय न्याय संहितेने नव्याने दिलेल्या कलमानुसार अतिशय कडक कारवाई ही आरोपींमध्ये होईल. त्याच्यामुळे इथून मागं ज्या त्रुटी होत्या त्या आता दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत आणि या दुरुस्त कलमांनुसार ही कारवाई केली जाईल. फास्ट ट्रॅकचं तुम्ही बोललात, पण पुणे जे कार्यालय आहे किंवा कोर्ट आहे त्याच्यात पॉस्कोचे केसेस चालवणारं एक निश्चित कोर्ट नाही आहे आणि केसेस खूप आहे, 3600 काहीतरी केसेस आहे. तर या केसेस लवकर चालवायसाठी काहीतरी बोलणं झालं नक्कीच, कारण की कोणत्याही घटनेच्या संदर्भात फास्ट ट्रॅक क्रिएट करताना जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून ते कोर्ट क्रिएट केलं जातं आणि तो तपास फास्ट ट्रॅकवरती घेतला जातो. इतर केसेस ह्या कोर्टाच्या माध्यमातून चालवले जातात, त्याच्यामुळे अशा केसेस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून जावं आणि आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय व्हावी ही भूमिका मांडण्यात येते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. नुकतीच तुमची नियुक्ती झाली, त्यानंतर खरं तर राजकीय विधान परिषदेच्या निवडीवरून राजकारण तुमच्याच पक्षामध्ये आलं, तुमच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आले, तुमच्यापर्यंत पोहोचले असेल, खरं तर शहराध्यक्षांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आणि त्यांचं म्हणणं होतं की एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का दिला जातोय पक्षामध्ये? मला असं वाटतं की त्यांच्या शहराध्यक्षाची नियुक्ती होत असताना रुपाली चाकणकरनी पक्षाला शिफारस केली आणि नियुक्तीपत्र देईपर्यंत रुपाली चाकणकर एक भगिनी म्हणून त्यांच्याबरोबर होत्या, पण त्यांची अशा पद्धतीची वक्तव्य जी आलेत ते मला काही समजलं नाही, पण मी सविस्तर माहिती घेते. अपेक्षा म्हणजे तीन सदस्य हे आमच्या पक्षाकडून, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 12 राज्यपाल नियुक्त्यांच्या जागा होत्या पण 7च घेतल्या गेल्या, पण 3 सदस्य जर आमच्याकडून गेले असते तर एक महिला म्हणून ती संधी मला मिळाली असती, कारण की माझं नाव सुरुवातीपासून यादीत होतं. पण 2 सदस्य असल्यामुळे कदाचित पुन्हा एकदा राज्य महिला आयोग देण्यात आलं, पण या गोष्टीवर मी समाधानी आहे. एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी मिळाली, कारण की पूर्वीच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जो कालावधी मिळाला त्याच्यामध्ये 14 ते 16 महिने हे कोविड कालावधीमध्ये गेला आणि उर्वरित कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जनसुनावणी असेल किंवा चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि पक्षश्रेष्ठीनं कदाचित तो विश्वास वाटला, महायुती सरकारला विश्वास वाटला आणि म्हणून सत्तेत आणि विरोधात 3 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीची काम करणारी संधी या आयोगाच्या माध्यमातून मिळाली. त्याच्यामुळे ही परत एकदा संधी दिली त्याबद्दल मी महायुती सरकारचे आणि पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. खडकवासल्यातून आपली चर्चा नावाची होती, आपण धरणं सांगितलं होतं, पक्षाकडून दावा देखील केला जात होता, आता तो दावा राहणार आहे का तुम्हाला आयोगाचं पद? मी 2019 देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण ज्या दिवशी माझी मुलाखत होती त्याच दिवशी मला सकाळी प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आणि त्यामुळे त्यावेळेस देखील ती संधी गेली.
म्हणून 2024 ला आपण निवडणूक लढणार म्हणून 5 वर्षामध्ये ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या खडकवासला मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. पण हे करत असताना आता महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुती एकत्र असताना सुद्धा आम्ही सगळे नगरसेवक खडकवासला मतदारसंघातले आणि काही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी दादांची 2-2.5 महिन्यापूर्वी भेट घेऊन हा मतदारसंघ जर राष्ट्रवादीला सोडून घेता आला तर जरूर घ्यावा, तिथून आम्ही उमेदवारी मागतोय असे देखील पत्र दिलं. दादांनी देखील त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत जी चर्चा होईल त्यामध्ये आपण तशी मागणी करू असं सांगितलं. पण या सगळ्यांमध्ये महायुतीचा धर्म पाळत जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तेथे मतदारसंघ हे महायुतीच्या उमेदवारालाच राहतील असं ठरल्यानंतर आता आमच्याकडे आमचा मतदारसंघ हा भाजपला आहे, त्याच्यामुळे महायुती म्हणून आम्ही त्यांचा धर्म पाळू आणि त्या भागातले जे कोणी उमेदवार देतील त्यांच्यासाठी काम करू. पक्षातले रुपाली पाटील झाले किंवा दीपक मानकर झाले ते सातत्याने असं म्हणतात की एकाच व्यक्तीला सातत्याने प्रोत्साहन दिलं जातं किंवा पद दिलं जातं. आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठी महिलांची संघटना आहे आणि संघटनेमध्ये जेवढ्या महिला 3,000-3,500 महिला ज्या काम करतात त्या प्रत्येकीला पद आहे. पद देताना आमच्यातल्या ज्या काही महिला आहेत त्या आमच्या काही जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष या DPDC वरती आहेत, काही महिला त्या त्या विभागामध्ये प्रवक्ते म्हणून आहेत. अशा जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं त्यांना ते काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं बाहेरून येऊन एखादी व्यक्ती की पक्षाची फारशी ध्येयधोरणं माहीत नसतात, एक वैचारिक भेटक माहीत नसते, आपण कोणता अजेंडा घेऊन जावा, आपल्याला पद दिलं आहे तर त्या पदाचा वापर हा पक्षाच्या ध्येयधोरणासंबंधात किंवा ती पक्षाची बाजू समाजामध्ये मांडण्यासाठी करावी. आयोगाचं पद 3 वर्षाचं आहे का 5 वर्षाचं हे सुद्धा ज्यांना माहीत नाही त्यांच्या वक्तव्यांकडे फार गांभीर्यानं पाहावं आणि लक्ष द्यावं असं मला बिलकुल वाटत नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. पक्षाला वाटलं रुपाली चाकणकर आयोगाचं पद लिलया पेलू शकते, महिलांना न्याय देऊ शकते आणि म्हणून परत एकदा ह्या पदाची संधी दिली. ज्यांना वाटतंय आपल्याला पद मिळावं त्यांनी तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि अशा वेगवेगळ्या संघटनेत काम करत संघटना जोडावी, पक्ष वाढवावा, 100% पक्ष त्यांना न्याय देईल. विरोधक कोणत्याच गोष्टीचं कौतुक करत नाही, विरोधक असतातच त्याच्यासाठी. त्याच्यामुळे कोणतंही चांगलं काम केलं, कोणत्याही चांगल्या योजना आणल्या, कोणताही चांगला रस्ता बांधला झाला तर विरोधकांची भूमिकाच असते की जो विरोधात असतो त्याने विरोध करायचा आणि विरोधक विरोधकाची भूमिका पार पाडतात. हेच विरोधक कधीतरी सत्तेत होते आणि संजय गांधी निराधार योजना ज्यावेळेस ते सत्तेत असताना आणली त्यावेळेस ती चांगली वाटत होती, आता तशीच लाडकी बहीण योजना आणली ती आता विरोधकांना वाईट वाटते. पक्षातील लोकांचं हे म्हणणं आहे की प्रदेश अध्यक्षपद असेल की रुपाली चाकणकर किंवा विधान परिषद असेल की रुपाली चाकणकर किंवा अन्य काय महिला आयोगाचं पद असेल की रुपाली चाकणकर, इतकं मेहरबानी रुपाली चाकणकरांवर का असा आरोप? मी अगदी बचत गटापासून संघटनेचं काम केले त्याच्यामुळे उत्तमरित्या महाराष्ट्रातली संघटना सांभाळली, त्याच्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं. सुरुवातीला दादांनी जो निर्णय घेतला पहिल्या दिवशी दादांच्या निर्णयासमवेत आलो त्यावेळेस मला ते प्रदेशाध्यक्ष पद मिळालं. राहिला आयोगाचा विषय तर आयोगाचा विषय एकत्र असतानाच मिळालेलं होतं आणि ते संविधानिक पद असल्यामुळे 3 वर्ष पूर्ण केले जातात. त्याच्यावर किती टीका केली, कोणी काही सांगितलं पद काढून 1.5 वर्ष द्या असंही काहींनी, कमी ज्ञान असल्यामुळं किंवा अभ्यास कमी असल्यामुळं अशीही वक्तव्य काहींनी केली की 1.5 वर्षाची पदं वाटप केली पाहिजे. मला हसू येतं अक्षरशः, संविधानिक पदं ही त्या त्या कालावधीमध्ये ठरलेली असतात पण हे अशा पद्धतीने पक्ष बोलत नाही, महिला बोलत नाही, एखादी व्यक्ती बोलते तर मला असं वाटतं त्याला फार गांभीर्याने घेण्यात अर्थ नसतो. ती वृत्ती आपल्या समोर दिसून येते की ती असू आहे. अशा लोकांवरती कारवाई होईल म्हणून पक्षामध्ये तुम्ही नेतृत्वाला सांगणार आहे का की असे आपल्याच पक्षामध्ये लोक टीका करतात? मला असं वाटत नाही पक्षाला काही सांगावं, पक्षाला सगळ्या गोष्टी माहिती असतात, योग्य वेळ आल्या योग्य निर्णय पक्ष घेत असतो. धन्यवाद. मला असं वाटतं उमेदवारांची यादी, आता हे 7 जागांवरती उमेदवार दिले, तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काही निर्णय घेतला असेल आणि आता निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्या क्रायटेरियामध्ये प्रत्येक पक्षाला अनेक उमेदवारांची मागणी आहे. आमच्या पक्षाकडे 3 जागांसाठी 72 अर्ज होते. शेवटी पक्षाला सुद्धा निर्णय घेताना अवघड जातात आणि त्याच्यासाठी हा सगळा समतोल ठेवण्यासाठी कदाचित निवडणुकीनंतर, शेवटी विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ता येणार आहे ते महायुतीचीच येणार आहे, त्याच्यामुळे राहिलेल्या जागा वाटप हे सत्ता आल्यानंतर होईल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, आता तुम्हाला दुसऱ्यांदा संधी मिळते तर या दुसऱ्यांदा संधीमध्ये महिलांवर जे अत्याचार होतात त्यांच्याबाबत तुम्ही काही ठोस उपाययोजना राबवणार आहे का, काही वेगळी भूमिका याच्यात पाहिजे? म्हणूनच मी सांगितलं, मला कालच पद
पदभार मिळाल्यानंतर पहिलं पत्र माझं आता 3 वर्षाचा प्रचंड मोठा अनुभव आयोगाच्या माध्यमातून आलेला आहे आणि हा घटनांकडे गांभीर्याने पाहत असताना आज 1 तासाची मीटिंग ही पुणे पोलीस आयुक्त आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत झाली. मग याच्यामध्ये अगदी PMPL डेपोमधल्या CCTV कॅमेऱ्यांपासून IC कमिटी असेल, त्याचबरोबर बीट मार्शल दामिनी पथक असेल, शाळा कॉलेजच्या कमिट्या असतील, शिक्षक पालक संघटना असतील, या सगळ्यांबरोबर जे हॉटस्पॉट आहे त्याच्या संदर्भात काय करता येईल आणि यांची परत भेटक ही महानगरपालिकेबरोबर घेऊन तिथं सुविधा देत, मग स्ट्रीटलाईट असेल, सुरक्षा असेल, ही सगळी उद्यानं असतील, टेकड्यांचे कोणते भाग असतील की जिथं अजूनही यंत्रणा चालू करणं गरजेचं आहे, या सगळ्यांवर चर्चा झाली. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आता करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये या घटना घडत असताना घटना घडून गेल्यानंतर काही करण्यापेक्षा घटना घडूच नाही याच्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवतोय. आणि मूळ मुद्दा परत एकदा मला सांगायचा, या सगळ्या घटना जर आपण पाहिला, नावाशेवा असेल, कोपरखैरणे असेल, उरण असेल, या सगळ्या घटनाचे आणि आत्ताचे सुद्धा आरोपी हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे आहेत. त्याच्यामुळे बाहेरून व्यवसायाच्या निमित्तानं जी लोकं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतात त्यांची पुण्याची आणि महाराष्ट्राची बदनामी होते. त्याच्यामुळे अशी बाहेरून येणाऱ्या लोकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या त्या भागामध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्यावर लक्ष असलं पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करता येईल. थँक्यू, धन्यवाद.